नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणारा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की हळदीच्या पिकाची काळजी कशी घ्यावी। तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा। हळद पिकाच्या योग्य वाढीसाठी खत, सिंचन व्यवस्थापन आणि तण नियंत्रण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेतच। आणि याशिवाय तापमानात चढ उतार झाल्यास पिकावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव होत असतो आणि हळदीच्या गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। तर यासाठी आपल्याला सिंचन, खत आणि तण व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचं असतं। तर खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला प्रामुख्याने हळद पिकास सर्वच अन्नद्रव्याची कमी अधिक प्रमाणात गरज असते। यासाठी हळद पिकाला आपल्याला कमीत कमी नत्र 200 किलो, स्फुरद 100 किलो आणि पाला 100 किलो प्रति हेक्टर प्रमाणे आपण खत मात्रा द्यायची आहे। तर संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी आणि नत्राची मात्रा जी आहे ती 2 समान हप्त्यामध्ये आपण देऊ शकतो। पहिला हप्ता लागवडीनंतर आपण 45 दिवसांनी द्यायचा आहे आणि दुसरा हप्ता भरणीवेळी आपल्याला द्यायचा आहे। ज्या ठिकाणी अजून भरणी राहिली असेल त्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारे आपण करू शकतो। आणि भरणी करताना खतमात्रा दिल्यामुळे खतं योग्यरित्या मातीत मिसळली जातात आणि भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते। तर सिंचन व्यवस्थापन करत असताना आपल्याला हळद पिकामध्ये उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा जमिनीत वाढणाऱ्या कंदावर अवलंबून असतो। त्यामुळे जमिनीतील 4 प्रमुख घटक असतात, त्यातील घटकांचा आपल्याला अभ्यास करून आपण त्यानुसार सिंचन व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचं असतं। मुळांच्या वाढीला वाव मिळत राहावा यासाठी आपल्याला जमिनीत पाणी जास्त झाले तर ते जास्त ओलावा टिकून ठेवतात। त्यामुळे आपल्याला जास्त चिखल झाला तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मुळावर परिणाम झालेला दिसून येतो। तर ज्या जमिनीत मातीचे प्रमाण 45%, सेंद्रिय पदार्थ 5% आणि हवा आणि पाणी यांचे प्रमाण प्रत्येक 25% असते अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होत असते। तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन आपण सिंचनाचं नियोजन केलं तर निश्चितच चांगल्या प्रकारचा फायदा मिळू शकतो। हळद पिकामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे मुळांना ऑक्सिजन घेण्यास अडथळा होतो, त्यामुळे परिणाम पिकाच्या वाढीवर होतो। त्यामुळे ही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं आहे। रुंद वरांबा पद्धतीनं लागवड असल्यास आपण ठिबक सिंचनाचा वापर करू शकतो, ज्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा मिळू शकतो। आणि रेताळ जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा आपण उपयोग करू शकतो। तर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या 2 पाळ्यातील अंतर आपल्याला 12 ते 15 दिवस ठेवायचं आहे आणि पाऊस समाधानकारक जर असेल तर हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याचा 13 ते 15 पाळ्या देऊन आपण त्याप्रमाणे पाळ्या देऊ शकतो पाण्याच्या। तर फायदे आपल्याला जर विचार करत झाल तर ठिबक सिंचनाच्या वापरामुळे आपल्याला पाण्याचा अपव्यय रोखता येतो आणि जमिनीचे जैविक गुणधर्म आपल्याला टिकून ठेवता येते आणि मुळाजवळ कायम वापसा स्थिती राखली जाते आणि त्यामुळे सूक्ष्मजीवांच्या जैतिक क्रिया सुधारते। तर याचबरोबर आपल्याला हळद पिकामधील तण नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचं असतं। हळद पिकामध्ये शेणखताचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो तर त्या शेणखतामधील जे बी असतात ते बी जे आहे ते तण वाढण्यासाठी मदत करतात। त्यामुळे शेणखत मिसळल्यानंतर ज्यावेळेला तण मोठ्या प्रमाणात वाढतं त्यावेळेला आपल्याला तण वेळोवेळी नियंत्रण करायचं आहे, त्यावेळी आपल्याला ते काढून टाकणं अतिशय महत्त्वाचं असतं। तर लागवडीपासून 60, 90 आणि 120 दिवसाच्या अंतराने आपण तणाच्या तीव्रतेनुसार नियंत्रणी करून घ्यायचे आणि वेळोवेळी तण काढून टाकायचं आणि वेळोवेळी तणनाशकाच्या फवारणी करून आपण त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण हळद पिकासाठी काळजी घेऊन चांगल्या प्रकारचे उत्पादन वाढवू शकतो। व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।